केमिकल बॉन्डिंग लेसन नंबर 12। आता एक नवीन आणखी थिअरी इंट्रोड्यूस झालेली आहे, व्हॅलन्सी शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थिअरी। पुन्हा पहा, VSEPR थिअरी म्हणजे काय? लॉन्ग फॉर्म व्हॅलन्सी शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थिअरी। आता ही थिअरी काय आहे? काही दोन तीन छोटे छोटे पॉइंट आहे। दिस थिअरी इज यूज्ड टू एक्सप्लेन द ज्योमेट्री ऑफ द मॉलिक्युल। ऍक्च्युली हे एक्सटेन्शन आहे व्हॅलन्स बॉन्ड थिअरीचं, पॉलिंग आणि स्लॅटरनी दिलेलं आहे आपल्याला। आता ते समोर उपयोगी पडणार आहे। आपल्याला दोन मॉलिक्युलचं फॉर्मेशन बघायचंय अजून, फॉर्मेशन ऑफ अमोनिया मॉलिक्युल आणि फॉर्मेशन ऑफ वॉटर मॉलिक्युल। बोथ आर फॉर्म्ड बाय sp3 टाइप ऑफ हायब्रिडायझेशन। अमोनिया मॉलिक्युल आणि वॉटर मॉलिक्युल हे दोन्ही sp3 हायब्रिडायझेशन न फॉर्म होतात आणि यांची ज्योमेट्री एक्सप्लेन करण्यासाठी दोन्ही मॉलिक्युलची आपल्याला या थिअरीची गरज भासते। म्हणजे आहे हायब्रिडायझेशन, हायब्रिडायझेशनच्याच आधारावर आपण मॉलिक्युलचं फॉर्मेशन घेणार आहे, पण त्याची ज्योमेट्री एक्सप्लेन करण्यासाठी कोणाचा आधार घेणार आहे? व्हॅलन्सी शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थिअरी। ठीक आहे, थिअरीचे दोन तीनच पॉइंट आहेत। द थिअरी इज यूज्ड टू एक्सप्लेन द ज्योमेट्री ऑफ द मॉलिक्युल। अकॉर्डिंग टू धिस थिअरी टू टाइप्स ऑफ द बॉन्ड पेअर ऑफ टू टाइप्स ऑफ इलेक्ट्रॉन पेअर आर एक्झिस्ट इन द मॉलिक्युल। मॉलिक्युल तयार झाल्यानंतर काही ठिकाणी आपल्याला काही मॉलिक्युल मध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारच्या पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आढळून येतात। काही बॉन्ड मध्ये इन्वॉल्व्ह होतात त्याला बॉन्ड पेअर म्हणतात, जे बॉन्डिंग मध्ये भाग घेत नाही पण आउटर शेल मध्ये असतात त्याला त्यांनी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असं म्हटलेलं आहे। आता ती लोन पेअर काय असते ती येईल एक्सप्लेनेशन मध्ये। आणि एक छोटासा पॉइंट सांगितलं की या पेअर ऑफ इलेक्ट्रॉन मध्ये फोर्स ऑफ रिपल्शन असतो, देअर इज अ फोर्स ऑफ रिपल्शन प्रेझेंट बिटवीन द इलेक्ट्रॉन पेअर्स अँड ड्यू टू द फोर्स ऑफ रिपल्शन दे ओरिएंट इन स्पेस इन सच अ वे दॅट देअर इज अ मॅक्झिमम सेपरेशन अँड मिनिमम फोर्स ऑफ रिपल्शन। पुन्हा पहा, हे मॉलिक्युल मध्ये दोन प्रकारच्या पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आढळतात, ज्या बॉन्डिंग मध्ये इन्वॉल्व्ह झालेले आहेत त्याला बॉन्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हटलं, आणि ज्या बॉन्ड मध्ये इन्वॉल्व्ह होत नाही पण आउटर शेल मध्ये आहेत त्याला म्हटलं जातं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन। अमोनियामध्ये वॉटरमध्ये ते एक तुम्हाला समजेल की नेमकं लोन पेअर कशाला म्हणायचं आणि बॉन्ड पेअर कशाला म्हणायचं। मग ह्या पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असल्यामुळे एकमेकाला रिपेल करतात। मग रिपल्शनमुळे काय होतं की ते एकमेकापासून जास्तीत जास्त अंतरावर जाण्याचा प्रयत्न करतात। दोन असतील तर काय होईल, हे असे दूर जातील। तीन असतील तर काय होईल, हे अशा जातील, त्रिकोणी ज्योमेट्री। चार असेल तर काय होत असतं, हे असंही होऊ शकतं किंवा चौकोन पण तयार होईल, असा काही होऊ शकतं। काही ठिकाणी हे असंही दिसतं, काही ठिकाणी आपल्याला ते टेट्राहायड्रल ज्योमेट्री पण दिसून येत असते। टेट्राहायड्रल हे असे सांगितले आहे मी तुम्हाला, हे टेट्राहायड्रल आहे। मग तर फोर्स ऑफ रिपल्शनमुळे ते पेअर ऑफ इलेक्ट्रॉन रिपेल करत असल्यामुळे त्यांना विशिष्ट प्रकारची ज्योमेट्री मिळते मॉलिक्युलला। दीज पेअर ऑफ इलेक्ट्रॉन रिपेल्स इच अदर ड्यू टू द फोर्स ऑफ रिपल्शन दे ओरिएंट इन स्पेस इन सच अ वे दॅट देअर इज अ मॅक्झिमम सेपरेशन अँड मिनिमम फोर्स ऑफ रिपल्शन अँड हेन्स द मॉलिक्युल अक्वायर ए डेफिनेट ज्योमेट्री। आणि फोर्स ऑफ रिपल्शन कसा वेराय होतो हा एकच पॉइंट खऱ्या अर्थानं महत्वाचा आहे। लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जर असेल तर यातला फोर्स ऑफ रिपल्शन सर्वात जास्त असतो। त्याच्या खालोखाल जर लोन पेअर बॉन्ड पेअर जवळजवळ आल्या तर त्यातला फोर्स ऑफ अट्रॅक्शन याच्यापेक्षा कमी असतो, आणि सगळ्यात कमी फोर्स ऑफ रिपल्शन असतो बॉन्ड पेअर मध्ये। पाहता लक्षात घ्या, हे लोन पेअर फोर्स ऑफ रिपल्शन सगळ्यात जास्त, त्याच्या खालोखाल लोन पेअर बॉन्ड पेअर फोर्स ऑफ रिपल्शन, आणि सगळ्यात कमी फोर्स ऑफ रिपल्शन कुठे असतो? बॉन्ड पेअर मध्ये। खरं म्हणजे हे एकच वाक्य सगळ्यात महत्वाचं आहे व्हॅलन्सी सेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थिअरी मध्ये। सगळ्यात जास्त हे याचं काम पडणार आपल्याला ज्योमेट्री एक्सप्लेन करताना। लोन पेअर मध्ये सगळ्यात जास्त फोर्स ऑफ रिपल्शन,
त्याच्या खालोखाल लोन पेयर बॉन्ड पेयर मध्ये आणि सगळ्यात कमी फोर्स ऑफ रिपल्शन कुठे असतो? बॉन्ड पेयर मध्ये. ठीक आहे, हा झाला इंट्रोडक्शनचा भाग. अजूनही हे तुम्हाला कळलं नसेल नेमका, अजूनही बॉन्ड पेयर लोन पेयर नाही कळणार तुम्हाला, पण मी आता हे अमोनियाचं आणि वॉटरचं एक्झाम्पल घेतलं की तुम्हाला नेमकं हे काय आहे हे मी जे लिहिलेलं आहे ते कळेल तुम्हाला. ठीक आहे, फॉर्मेशन ऑफ अमोनिया मॉलिक्यूल ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन कन्सेप्ट. हायब्रिडायझेशनच्या आधारावर आपल्याला काय एक्सप्लेन करायचंय? आता अमोनियाचं फॉर्मेशन, अमोनिया मॉलिक्यूल, अमोनियाचं सूत्र आहे NH3 अँड इट इज फॉर्म्ड बाय द SP3 टाइप ऑफ हायब्रिडायझेशन. बघा, अमोनिया मॉलिक्यूल जो आहे, फॉर्मुला अमोनियाचा NH3 अँड इट इज फॉर्म्ड बाय द SP3 टाइप ऑफ हायब्रिडायझेशन विच टेक्स प्लेस इन नायट्रोजन ऍटम. कोणामध्ये घडलं हे SP3 हायब्रिडायझेशन? नायट्रोजन मध्ये घडलं. मग नायट्रोजन 7 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2, 2s2, 2px1, 2py1 आणि 2pz1. काही अडचण? मिथेन मॉलिक्यूल SP3 हायब्रिडायझेशन कसा तयार झाला होता? अगदी तशाच पद्धतीनं आपण तयार होत असतो. मग आता बॉक्स डायग्राम नुसार मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवतो आहे. हे 2 2s2 मधले 2 आणि इथे 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत, 1 2 3. हे झालं कॉन्फिगरेशन. आता काय, याला ग्राउंड स्टेट कॉन्फिगरेशन म्हणतो आपण. ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ नायट्रोजन ऍटम 1s2, 2s2, 2px1, 2py1, 2pz1. किती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन दिसतात? 3. बॉन्ड किती तयार केले? 3. बरोबर. आता एक्साइटेशन इथे काही होणार नाही, गरज नाही त्याची, कारण 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, 3 बॉन्ड नायट्रोजननं तयार केले. बरोबर आहे की नाही? मग आता काय होतं इथे? नाउ हिअर नायट्रोजन ऍटम अंडरगोज SP3 टाइप ऑफ हायब्रिडायझेशन. SP3 टाइप ऑफ हायब्रिडायझेशन. कोणतं हायब्रिडायझेशन होतं? SP3. मग याच्यात कोणकोण इन्व्हॉल्व्ह झालं? 1 2s, 1 2px, 1 2py, 1 2pz. इन्व्हॉल्व्ह किती झाले? 4. 4 प्युअर ऍटॉमिक ऑर्बिटल नायट्रोजनचे एकमेकात मिक्स होतील आणि 4 हायब्रिड ऍटॉमिक ऑर्बिटल देतील. बरोबर, हॅव्हिंग इक्विव्हॅलेंट एनर्जी. आता बदल काय झाला पहा बरं, इथे पहिल्यांदा आपल्याला असं चित्र दिसत आहे की आतापर्यंत आपण जेवढे हायब्रिडायझेशनचे एक्झाम्पल घेतले तेव्हा प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्या हायब्रिडायझिंग ऍटॉमिक ऑर्बिटल मध्ये किंवा प्युअर ऍटॉमिक ऑर्बिटल मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन दिसत होता. आता पहिल्यांदा असं झालं की इथे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असूनही ते हायब्रिडायझेशन मध्ये भाग घेऊन राहिलं. बरोबर आहे. मग काय वाक्य आहे पहा. नाउ हिअर नायट्रोजन ऍटम अंडरगोज SP3 टाइप ऑफ हायब्रिडायझेशन अँड इट प्रोड्युसेस 4 इक्विव्हॅलेंट एनर्जी हायब्रिड ऍटॉमिक ऑर्बिटल. आता मी हे असं दाखवतोय तुम्हाला, इथे हे आहे 2s ऍटॉमिक ऑर्बिटल ज्याच्यामध्ये ऑलरेडी 2 इलेक्ट्रॉन आहेत, नंतर 2px, 2py, 2pz, हे 2px ऍटॉमिक ऑर्बिटल डंबेल शेप, हे 2py ऍटॉमिक ऑर्बिटल आणि याला परपेंडिक्युलर हे 2pz ऍटॉमिक ऑर्बिटल. 4 भाग घेऊन राहिले, 1s 3p, म्हणजे कोणतं हायब्रिडायझेशन? SP3 हायब्रिडायझेशन. नाउ इट प्रोड्युसेस 4 इक्विव्हॅलेंट एनर्जी हायब्रिड ऍटॉमिक ऑर्बिटल. चौघांनी भाग घेतला, 4 तयार होतील. 4 हायब्रिड ऍटॉमिक ऑर्बिटल जेव्हा तयार होतात तेव्हा त्याला कोणती ज्योमेट्री आलेली असतो? म्हणतो आपण टेट्राहायड्रल ज्योमेट्री. हे असं काढायचं कोंबडीचा पाय. बरोबर आहे. हा मग 4 हायब्रिड ऍटॉमिक ऑर्बिटल, हे 1 हायब्रिड ऍटॉमिक ऑर्बिटल, हे 2 हायब्रिड ऍटॉमिक ऑर्बिटल्स, हे 3 हायब्रिड ऍटॉमिक ऑर्बिटल आणि हे 4 हायब्रिड ऍटॉमिक ऑर्बिटल. काही शंका कोणाला विचार? इट प्रोड्युसेस 4 इक्विव्हॅलेंट एनर्जी SP3 हायब्रिड ऍटॉमिक ऑर्बिटल.
सगळे sp3 हायब्रिड ऍटॉमिक ऑर्बिटल आहे. मध्यभागी हा ऍटम कोणता आहे, आता नायट्रोजन, बरोबर आहे. आता बदल काय झाला, हियर थ्री ऍटॉमिक ऑर्बिटल कंटेन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन अँड वन कंटेन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. एकामध्ये पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, तिघांमध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. इथे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, तिघांमध्ये अनपेअर्ड, चार तयार झाले. चार पैकी कुठेतरी एका ठिकाणी काय दिसेल तुम्हाला, तर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन दिसेल. आणि तीन ठिकाणी कोण दिसेल, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. मग आपण काय करायचं, ह्या इथे दाखवूया, हे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन हे असे दाखवतो मी, चालेल. हे ऍटॉमिक ऑर्बिटल जे आहे, आता याच्यात कोण आहे, पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. हे बॉन्डिंग मध्ये भाग घेईल का, आता नाही घेणार तूर्त. का बरं, कारण अनपेअर्ड इलेक्ट्रॉन पाहिजे ओव्हरलॅपिंग साठी. इथे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे म्हणजे ओव्हरलॅपिंग इथे होणार नाही, या थिअरीनुसार अर्थ. आता तीन ठिकाणी कोण आहे, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. हा इथे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, इथे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, इथे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, बरोबर आहे. पाहा आता माझं वाक्य, नायट्रोजन ऍटम अंडरगोज sp3 टाइप ऑफ हायब्रिडायझेशन. हियर 1 2s ऍटॉमिक ऑर्बिटल अँड 3p ऍटॉमिक ऑर्बिटल, दॅट इज 2px 2py 2pz. दीज फोर ऍटॉमिक ऑर्बिटल्स आर मिक्स्ड टुगेदर अँड दे प्रोड्युसेस फोर इक्विव्हॅलेंट एनर्जी हायब्रिड ऍटॉमिक ऑर्बिटल. फ्रॉम दॅट फोर हायब्रिड ऍटॉमिक ऑर्बिटल वन कंटेन ए पेअर ऑफ इलेक्ट्रॉन अँड अदर थ्री कंटेन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. आता ही जी पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, ही बॉन्डिंग मध्ये भाग घेणार नाही, यालाच नाव दिलेलं आहे आपण लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. काय म्हणायचं याला, आता लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, अनशेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, अजून ते शेअरिंग मध्ये भाग घेत नाही, याला काय म्हणतात मग, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. पेअर दोन इलेक्ट्रॉन आहे म्हणून पेअर, ही झाली लोन पेअर. याच्यात आणि याच्यात काय फरक आहे लक्षात आला ना, हे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत आणि ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. आता झालं नायट्रोजन मध्ये sp3 टाइप ऑफ हायब्रिडायझेशन. तुम्ही नायट्रोजनचं हायब्रिड कॉन्फिग्रेशन दाखवू शकता. हायब्रिड कॉन्फिग्रेशन काय, हे तर जसंच्या तसंच आहे. आता टॉईस sp3, टॉईस sp3, टॉईस sp3, टॉईस sp3. काही काही जण फक्त sp3 लिहितील तरी हरकत नाही. चार सारख्या एनर्जीचे हायब्रिड ऍटॉमिक ऑर्बिटल तयार झाले, एकामध्ये पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, तिघांमध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. हे टू लिहिले काय, नाही लिहिले काय, तरी चालतील, ठीक आहे. हे मात्र दिसायला काही, याच्यात एनर्जी गॅप होता, आता दाखवलं का मी, नाही, हा बदल आहे. आणि 1s2 आपलं जसं चक्रस आहे ते इनॅक्टिव्ह आहे. पण ही झाली लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. लोन पेअर तर कळलं तुम्हाला. आता नायट्रोजन तयार झाला बॉन्डिंग साठी, मग बॉन्डिंग कसं होईल, आता तीन हायड्रोजन ऍटम आले, कुठे भाग घेतील आता ते, कुठे ओव्हरलॅपिंग होईल आता पहा. इथे तर येणार नाही कारण इथे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाहीये. मग एक हायड्रोजन ऍटम इथे आला, 1s ऍटॉमिक ऑर्बिटल ऑफ हायड्रोजन ऍटम, हायड्रोजन 1s ऍटॉमिक ऑर्बिटल, हे 1s, हा हायड्रोजन सिग्मा कोव्हॅलेंट बॉन्ड इज फॉर्म्ड. नाही, दुसरा नायट्रोजन ऍटम हा इथे आला, 1s ऍटॉमिक ऑर्बिटल, 1s ऍटॉमिक ऑर्बिटल, सिग्मा बॉन्ड हायड्रोजन ऍटम, आणि हा तिसरा आला इथे, बरोबर आहे. 1s ऍटॉमिक ऑर्बिटल हायड्रोजन ऍटम, बरोबर. 1s 1s 1s, हायड्रोजन, तीन हायड्रोजन आले, झाला एक नायट्रोजन, म्हणजे NH3 मॉलिक्यूल तयार झाला की नाही, बरोबर. काही अडचण आता, मग काय म्हटलं आपण, नाउ हियर sp3 हायब्रिड ऍटॉमिक ऑर्बिटल ऑफ नायट्रोजन ऍटम कंटेनिंग अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, म्हणजे हे सुटलं त्यातलं. नाउ इच sp3 हायब्रिड ऍटॉमिक ऑर्बिटल ऑफ नायट्रोजन कंटेनिंग अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, देन इट ओव्हरलॅप्स विथ 1s ऍटॉमिक ऑर्बिटल ऑफ हायड्रोजन ऍटम अँड फॉर्म द 3 सिग्मा कोव्हॅलेंट बॉन्ड बिटवीन नायट्रोजन अँड हायड्रोजन. इन दिस वे अमोनिया मॉलिक्यूल इज फॉर्म्ड. आता हा अमोनिया मॉलिक्यूल तयार झाला, बरोबर आहे. ही झाली ऑर्बिटल डायग्राम. ही डायग्राम कधी कधी दोन मार्काला विचारतात, तेव्हा ही डायग्राम तुम्हाला काढता आली पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे काय झालं पावर मुलांना, हा नायट्रोजन, त्यानंतर ही झाली कोण, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, बरोबर आहे. त्यानंतर हे असं टेट्राहेड्रल जॉमेट्री असल्यामुळे एक हायड्रोजन, दुसरा हायड्रोजन, तिसरा हायड्रोजन, सिग्मा बॉन्ड, सिग्मा बॉन्ड, सिग्मा बॉन्ड,
हे आपण जोडूया, जोडल्यानंतर ठीक आहे हे बघा इथं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, इकडे कोणी नाही ऍक्च्युअली इलेक्ट्रॉन आहे। आता ही नायट्रोजन तुम्हाला दिसतो आहे, तीन हायड्रोजन म्हणजे कोण तयार झालं, अमोनिया मॉलिक्यूल। अमोनिया त्रिकोणी नाही आहे, असं वेगळंच त्याला जॉमेट्री आली। या जॉमेट्रीला पिरॅमिडल जॉमेट्री असं म्हणतात, हे पहा ट्रायंग्युलर पिरॅमिडल हायड्रोजन आणि वर नायट्रोजन आला, म्हणजे हे असं काहीच आहे मुलांना, हे बरोबर आहे। हे टेट्राहायड्रल म्हणजे चार ऑर्बिटल असतात आपले, हे असे हे झाले टेट्राहायड्रल। आता या ठिकाणी कोण आहे, ही लोन पेअर, ही काढून टाका, लोन पेअर आहे तिथे। आता हायड्रोजन कुठे कुठे आला, एक हायड्रोजन, दुसरा हायड्रोजन, तिसरा हायड्रोजन, इथे कोण आहे, नायट्रोजन। आहे की नाही पिरॅमिड, ट्रायंग्युलर पिरॅमिडल जॉमेट्री याला म्हटलं जातं, ट्रायंग्युलर पिरॅमिडल जॉमेट्री। जेव्हा एसपी थ्री हायब्रिडायझेशन असतं तेव्हा हे जे बॉन्ड अँगल असतो हा किती सांगितला होता आपण, हा सांगितला होता 109 degree 28 minute। पण प्रत्यक्षात हायड्रोजन नायट्रोजन हायड्रोजन हे जे बॉन्ड अँगल येत आता इथे हा भरतो आता 107 degree 18 minute। हे चांगलं लक्षात ठेवा की आता हा जो बॉन्ड अँगल आहे हा वेगळा, हा 111 point something भरतो, हा जो 42 भरेल तो, आणि हा जो बॉन्ड अँगल आहे आता हा भरतो आहे 107 degree 18 minute। किती कमी झाला, जवळपास 2 degree तो कमी झाला। आता असं का घडलं, प्रश्न लक्षात आला तुमच्या की बॉन्ड अँगल जर हे टेट्राहायड्रल हायब्रिडायझेशन असेल तर बॉन्ड अँगल कितीचा पाहिजे होता, 109 degree 28 minute, पण हा कमी झाला थोडासा। आता याचं उत्तर आपल्याला ही व्हॅलन्सी शेल इलेक्ट्रॉन पेअर थिअरी देते। काय झालं मग, आता काय सांगितलं होतं आठवा, द फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन लोन पेअर इज ग्रेटर दॅन लोन पेअर बॉन्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इज ग्रेटर दॅन बॉन्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन। ही आपली मुख्य थिअरी आहे की मॉलिक्युल मध्ये दोन प्रकारच्या पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आढळतात। ही झाली आता बॉन्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, नाही का, एक इलेक्ट्रॉन नायट्रोजनचा एक हायड्रोजनचा, ही बॉन्ड मध्ये इन्वॉल्व्ह झाली, ही आहे ही आहे ही आहे, मग याला काय म्हटलं आपण, बॉन्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन। आणि जिने भाग नाही घेतला त्याला काय म्हटलं तुम्ही, लोन पेअर। मग आता बॉन्ड पेअर पेक्षा फोर्स ऑफ रिपल्शन जास्त कुठे आहे, बघा बॉन्ड पेअर इथे फोर्स ऑफ रिपल्शन सगळ्यात कमी, त्याच्यानंतर लोन पेअर बॉन्ड पेअर, ही लोन पेअर आणि बॉन्ड पेअर, म्हणजे काय होतं, ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन या बाकीच्या दोन ऑर्बिटलला बॉन्ड पेअरला थोडस जास्त ढकलून देईल आपल्यापासून, म्हणजे काय झालं ते दूर गेले, म्हणजे हायड्रोजन 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 काय झाले थोडे जवळ आले असे, या लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन मुळे, म्हणजे व्हॅलन्सी शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थिअरी मुळे देअर इज अ ग्रेटर फोर्स ऑफ रिपल्शन प्रेझेंट बिटवीन लोन पेअर अँड बॉन्ड पेअर, लोन पेअर अँड बॉन्ड पेअर। ड्यू टू दिस अमोनिया मॉलिक्युल शोज ए डिस्टॉर्टेड टेट्राहायड्रल जॉमेट्री। रेग्युलर टेट्राहायड्रल सगळे बॉन्ड अँगल सारखे मिथेन मध्ये, त्याला मी काय म्हटलं होतं, रेग्युलर टेट्राहायड्रल, ही रेग्युलर नाही थोडी डिस्टर्ब झाली, नाही का, किंचित हे वेगळं झालं थोडस आकार, म्हणून याला दुसरं नाव दिलं आपण डिस्टॉर्टेड टेट्राहायड्रल जॉमेट्री। ही प्रॉब्लेम, आणि बॉन्ड अँगल हा डिक्रीज झाला, मग याला एक तर डिस्टॉर्टेड टेट्राहायड्रल म्हणा किंवा याला ट्रायंग्युलर पिरॅमिडल जॉमेट्री म्हटलं तरी चालतं, ट्रायंग्युलर पिरॅमिडल। अशा पद्धतीनं हा अमोनिया मॉलिक्युल एसपी थ्री हायब्रिडायझेशनने तयार होतो, परंतु त्याची जॉमेट्री जी आहे ही थोडीशी डिस्टर्ब झाली, आणि नायट्रोजन मध्ये एसपी थ्री हायब्रिडायझेशन झालं, चार हायब्रिड ऑर्बिटल मिळाले, चार पैकी एकात लोन पेअर, तिघ जण बॉन्डिंग मध्ये इन्वॉल्व्ह झाले, म्हणजे तीन बॉन्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, पण बॉन्ड पेअर मध्ये थोडं कमी फोर्स ऑफ रिपल्शन आणि इथे जास्त आहे, यानी हे ते जास्त असल्यामुळे याला ढकलून दिलं, याला ढकलून दिलं, म्हणजे हे जवळ आले, म्हणजे 109 degree 18 minute वर ते आले। मग याला कोणती जॉमेट्री म्हटलं तुम्ही, डिस्टॉर्टेड टेट्राहायड्रल जॉमेट्री, ठीक आहे, किंवा ट्रायंग्युलर पिरॅमिडल जॉमेट्री। आता या लोन पेअर मध्ये बॉन्ड पेअर मधला फरक समजला तुम्हाला, मॉलिक्युल कंटेंट टू टाइप्स ऑफ द पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, बॉन्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन अँड लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, हा पहिला पॉइंट झाला। दिस पेअर ऑफ इलेक्ट्रॉन रिपेल्स इच अदर, हे सगळे एकमेकाला रिपेल करतात, बरोबर आहे, अँड हेन्स द मॉलिक्युल अक्वायर डेफिनेट जॉमेट्री,
हे एकमेकाला रिपेल करतात म्हणून अशी विशिष्ट ज्योमेट्री आली. और दे ओरिएंट इन स्पेस इन सच ए वे दॅट देर इज ए मॅक्झिमम सेपरेशन अँड मिनिमम फोर्स ऑफ रिपल्शन. अशा पद्धतीनं ते विखुरले गेले, ओरिएंट झाले स्पेस मध्ये की जेणेकरून त्यांच्यात कमीत कमी फोर्स ऑफ रिपल्शन राहील. आता समजा हे तीन असेल तर हे एकमेकापासून जास्तीत जास्त अंतरावर गेले, त्रिकोणी ज्योमेट्री आली, है की नाही. दे रिपेल्स इच अदर ड्यू टू द फोर्स ऑफ रिपल्शन. दे ओरिएंट इन स्पेस इन सच ए वे दॅट देर इज ए मॅक्झिमम सेपरेशन अँड मिनिमम फोर्स ऑफ रिपल्शन. तर असं हे अमोनियाचं फॉर्मेशन झालं. आता वॉटर मॉलिक्युलचं फॉर्मेशन आपण शेवटच्या भागात 13 लेसन मध्ये पाहूया, ठीक आहे. आणि अजून काही मॉलिक्युलच्या ज्योमेट्रीचा फक्त व्हॅलन्सी सेल इलेक्ट्रॉन पेअर नुसार आपण विचार करू, ठीक आहे. ओके, गुड बाय.